अपशब्द बोलल्यास आम्हाला नेहमी फटकारलं जातं. आजकालच्या संभाषणात त्याला बोलीभाषेची स्वीकृती दिली जाते. जर मी कोणताही वाईट हेतू न ठेवता अपशब्द वापरल्यास काय गैर आहे? हे पहा, एकदा असं घडलं, एका छान ख्रिश्चन मुलीने लग्न केलं आणि सासरी गेली. 3 दिवसांनी तिने तिच्या आईला बोलवलं आणि म्हणाली, आई, मी माझ्या नवऱ्याबरोबर इथं नाही राहू शकत. प्रत्येक वेळी तो 4 अक्षरी शब्द वापरत असतो. मग आईनं विचारलं, कोणत्या प्रकारचे 4 अक्षरी शब्द? ती म्हणाली, तो म्हणत असतो कुक, क्लीन, वॉश, आयर्न. तर शब्द वापरण्यात काय चूक आहे? मुख्यतः आजकाल तुम्ही ज्याला अपशब्द म्हणता, आपल्याकडे देखील आपले स्वतःचे अपशब्द आहेत जे आपल्या भाषेस अतिशय सामान्य आहेत आणि काही अश्लीलही आहेत. काही विशिष्ट हेतू सूचित करतात, काही आमच्या कुटुंबांना उद्देशून आहेत आणि काही फक्त एकमेकांची गंमत करण्यासाठी आहेत. पण आज तुम्ही वापरत असलेल्या इंग्रजी भाषेतले अपशब्द मुळात अमेरिकेतून घेतले गेले आहेत. एकतर ते टॉयलेट किंवा बेडरूमवरून आहेत, बरोबर ना? मी तुम्हाला हे सांगायला हवं, ही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कोणीतरी एक पाहुणे ऑस्ट्रेलियाहून आले होते. मी सुमारे 40 वर्षांपूर्वीचं बोलतो आहे. ऑस्ट्रेलियाहून एक पाहुणे आले होते आणि मी त्यांना मैसूर परिसराची सैर करायला घेऊन जायला हवं होतं. तुम्हाला माहिती आहे मैसूर हे पर्यटन स्थळ आहे. तू बेंगळूरचा आहेस हां? हे एक पर्यटन स्थळ आहे, तिथं बरीच पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. म्हणून मी या व्यक्तीला माझ्या मोटरसायकलवर घेऊन जात होतो. मी जोरात गाडी चालवली तर तो माझ्या कानात पुटपुटो, शेट. मग मी विचार करतो, मी ब्रेक मारला तर काय, शेट. त्यांना काहीतरी सुंदर दिसला, शेट. जर जेवण खूप मसालेदार असेल तर ओ शेट. मी विचार करत होतो, ही व्यक्ती दिवसभर शीट शब्दाचा मंत्रासारखा जप का करतीये. मला वाटलं की कदाचित त्यांना बद्धकोष्ट झालाय आणि ते आवळण्याचा प्रयत्न करतायत. कारण सकाळी जे काही केलं पाहिजे दिवसभर तुम्ही ते का खेचत आहात? मग मी पाहिलं की जेव्हा त्यांना राग येतो, शेट, आणि ते थोडे शांत होतात. अरे मग मी विचार केला, अरे हे तर त्यांच्यासाठी काम करतंय, मी यात बाधा आणू नये. कारण कोणासाठीही जे कार्यरत आहे त्यात बाधा आणणं यावर माझा विश्वास नाही. जर हे काम करत आहे तर राहू द्या. म्हणून मी यावर विचार केला. पहा, शक्तिशाली पद्धतीने ध्वनी उच्चारण्याचं संपूर्ण विज्ञान आम्ही पाहिलं आहे. ते तुमच्या चेतनेवर काय करू शकतं, ते तुमच्या शरीरावर काय करू शकतं, ते तुमच्या ऊर्जेला बळकट देण्यासाठी काय करू शकतं, असे अनेक पैलू. आणि मग आपण पाहतो शिवा. आवश्यक तयारीसह मी जर तुम्हाला हा एक ध्वनी काढण्यास प्रशिक्षित केलं तर तुम्हाला कोणत्याही देवावर किंवा कशावर विश्वास ठेवण्याची गरज नाही. फक्त ध्वनी तो तुम्हाला भारावून टाकेल. मी तुम्हाला हे दाखवू शकतो. मग मी विचार केला, शिवा, शिवा, शेट. अरे आम्ही त्याकडे वैज्ञानिक मार्गाने तिथं पोहोचलो, पण ते मात्र तिथं कसे बसे पोहोचले. आणि त्यातही शिवा मध्ये फक्त शी या शब्दावर जोर दिला जातो. वा हा ध्वनी मंदावतो जेणेकरून लोक जास्त भारावणार नाहीत. हे संतुलन राखण्यासारखं आहे. बरं, वा ऐवजी त्यांनी ट लावलं. मला वाटतं की हे ठीक आहे, हे काम करतंय म्हणूनच. कारण सहसा जेव्हा ते बऱ्याचदा वारंवार उच्चारतात तेव्हा ट येत नाही, ते म्हणतात शी. आणि मी सुद्धा जेव्हा शिवा म्हणतो तेव्हा वा खरोखर उच्चारत नाही, फक्त शी उच्चारतो. तर मला वाटलं की ते ठीक आहे, त्यांना काय फरक पडतो. मग ताबडतोब काही लोकांना ही गोष्ट खटकली, सद्गुरु, तुम्ही शिवा आणि शेट एकच आहे म्हणताय, एक उच्च आणि दुसरं नीच. मी म्हणालो, हे पहा, उच्च आणि नीच हा सर्व तुमचा व्यवहार आहे. परंतु जोपर्यंत तुमच्या मनाचा प्रश्न आहे, जर तुमची शब्दसंग्रह वर्णवाला क्रमाने साठवली गेली असेल तर शिवा आणि शेट जवळजवळ असतील. शिवा आणि शेट तिथं असं तुम्ही वेगळं साठवू शकत नाही, तुमच्याकडे अशी क्षमता नाही आहे.
तुमच्या मनात हे कसं संग्रहित झालंय मला माहित नाही. समजा ते वर्णक्रमानुसार असेल तर ते एकमेकांच्या अगदी मागे पुढे आहेत, म्हणून तुम्ही त्यांना वेगळे करू शकत नाही. तर प्रश्न काय चांगलं, काय वाईट, काय बरोबर, काय चुकीचं हा नाही आहे. प्रश्न हा आहे की ते सर्वत्र कार्य करेल का. जर तुम्ही सर्व ठिकाणी शीट करत राहिला तर ते तुमच्यासाठी कार्य करेल का, हाच मूळ प्रश्न आहे. तर हे ठीक आहे, तरुणांमध्ये तुम्ही सर्वत्र शीट शीट म्हणता, पण आता ते अमेरिकेत आलंय. अगदी उच्चपदस्थ प्रशासक देखील हे शब्द अगदी सहज वापरतायत. आंतरराष्ट्रीय समुदायात जेव्हा ते असे शब्द उच्चारतात तेव्हा हे अनेक प्रकारे संपुष्टात येतं. दुसऱ्या कशामुळेच नाही, कारण फक्त तुम्हाला माहिती आहे की जेव्हा तुम्ही पाहता काही अमेरिकन चित्रपट आणि स्टँडअप कॉमेडियन, ते एका शब्दाने संपूर्ण वाक्य बनवतात, हो ना. संपूर्ण वाक्य हा एकच शब्द ज्याची अनेक प्रकारे रिपिटेशन केली जाते आणि ते त्याचं कौतुक करतात. मी म्हणतोय एक जटिल भाषा विकसित होण्यासाठी पुष्कळ वेळ लागला. मानवी मनाला यासाठी हजारो वर्ष लागली. मानवी सभ्यता म्हणून आपल्या समोर आलेल्या सर्वात क्लिष्ट गोष्टीपैकी एक म्हणजे भाषा. भाषा ही छोटी गोष्ट नाही. आणि भारतात तर आपल्याकडे 1300 भाषा आहेत. किती अलौकिक बुद्धिमत्ता असेल की तुम्ही इथं मराठी बोलता, कोणी तेलुगू बोलतं, कोणी कन्नड बोलतं, तर कोणी कोकणी बोलतं. आणि हजारो वर्ष जरी तुम्ही शेजारी शेजारी राहता, तुम्ही तुमचं साहित्य टिकवलंय, त्यांनी त्यांचं टिकवलंय, अशा प्रकारे त्यांनी ते जपून ठेवलं. एक भाषा विकसित करण्यासाठी एक विशिष्ट स्तराची प्रतिभा लागते. आता ज्या भाषेत शेकडो आणि हजारो शब्द आहेत, तुम्ही सर्व काही एका केवळ एका शब्दात घालू इच्छिता आणि तुम्हाला वाटतं की हे एक प्रगतीचं पाऊल आहे.